राहुरी पोलीस ठाण्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या गणपत भाऊसाहेब तुपे या आरोपीनं जामीन होत नसल्यामुळे चमच्यानं स्वतःचं पोट फाडून कोठडीमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे सोळा जून रोजी घटना घडल्या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे हाफ मर्डरच्या केसमध्ये गणपत भाऊराव तुपे हा आरोपी राहुरी पोलीस ठाण्यामधील कोठडी क्रमांक तीन मध्ये आठ एप्रिल दोन हजार वीस पासनं न्यायालयीन कोठडीत आहे सोळा जून रोजी पहाटे चारच्या दरम्यान सहाय्यक फौजदार सुरेश बनसोडे महिला पोलीस शिपाई मंजुश्री गुंजाळ पोलीस नाईक शिवाजी खरा सोमनाथ जायभाय आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी गार्ड रूमला ड्युटी लावली होती यावेळी आरोपी गणपत भाऊराव तुपे यानं स्टीलच्या चमच्यानं स्वतःच्या पोटावरती वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सदर घटना ही पोलीस कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी गणपत तुपेयाला कोठडीमधनं बाहेर काढला आणि घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी गणपत तुपेयाला तातडीनं राहुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्या तहसीलदार फसेउद्दीन शेख आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्याची चौकशी केली असता दोन महिन्यांपासून जामीन होत नाहीये तसेच कोणीही नातेवाईक भेटायला आले नाहीत त्यामुळे निराश होऊन मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती आरोपी गणपत तुपे यांना दिली आहे असं प्रशासनाकडनं समजतंय मात्र या घटनेमुळे प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे डीवायस पी राहुल मदने यांनी राहरी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि घटनेची माहिती घेतली आहे दरम्यान गणपत तुपे याच्यावरती अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती व्यवस्थित आहे असं समजत आहे या घटनेबाबत रावरी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक फौजदार सुरेश बनसोडे यांच्या फिर्यादीवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गणपत तुपे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी